Hello students, welcome to this video. Today we are going to learn first topic, that is geometrical construction part 3. In previous video we have learned about the properties of angle bisector and property of perpendicular bisectors of the side of a triangle. Now today in this video we are going to learn construction of a triangle. म्हणजे आता आपण शिकणार आहोत ट्रायंगल काढायला. आपल्याला काही मेजरमेंट्स दिली जातील आणि त्या मेजरमेंट्सवरून आपल्याला त्या मापाचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग ते मेजरमेंट्स काही असू शकतात, अँगल्स किंवा साईड्स कोणत्याही दिलेल्या असू शकतात. तर पहिला जो टाईप आहे तो आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स थ्री साईड. म्हणजे आपल्याला ट्रायंगलच्या थ्री साईड्सचे मेजरमेंट्स म्हणजे लेंथ दिल्या असतील तर आपण त्या पद्धतीचा ट्रायंगल कसा काढू शकतो. तर चला बघूया. आता आपण एक एक्झाम्पल बघूया अशा पद्धतीचं. ड्रॉ ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट लेंथ एक्स वाय इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ वाय झेड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, लेंथ एक्स झेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला तीन साईड्सच्या लेंथ आहेत, 6 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर अशा तिन्ही लेंथ दिलेल्या आहेत आणि अशा मापाचा तुम्हाला ट्रायंगल एक्स वाय झेड ड्रॉ करायचा आहे. तर सुरुवातीला ड्रॉ करण्याआधी आपल्याला रफ फिगर काढावी लागते. रफ फिगर यासाठी काढायची की तुम्हाला माहिती असेल की आपण एखादं कन्स्ट्रक्शन असतं बिल्डिंगचं वगैरे, तर त्यावेळेला पहिल्यांदा कागदावरती त्याचा कच्चा आराखडा काढला जातो. म्हणजे एक छोटं मॉडेल तयार केलं जातं बिल्डिंगचं किंवा कागदावरती कच्ची आकृती काढली जाते आणि त्यानंतर मग ते कन्स्ट्रक्शन सुरू होतं. त्याच पद्धतीने आपल्याला हे एक्स वाय झेड हा ट्रायंगल काढण्याआधी आपल्याला त्याची कच्ची आकृती काढावी लागेल, त्याला आपण रफ फिगर असं म्हणतो. आता ही रफ फिगर कशी काढायची, तर त्यासाठी आपल्याला तर माहिती आहे की हा ट्रायंगल एक्स वाय झेड आहे, तर ट्रायंगल एक्स वाय झेड असा काढायचा. तर हा अतिशय छोटी पण नको आहे रफ फिगर आणि एकदम पण मोठी नको आहे, साधारण 2-3 ओळींमध्ये मावेल अशी तुमची रफ फिगर असायला हवी. आणि इथे खाली नाव द्यायचं आहे रफ फिगरला. आता याची मापं, एक्स वाय आपल्याला सांगितलेलं आहे 6 सेंटीमीटर, तर तो इथे लिहायचा. वाय झेड आहे 4 सेंटीमीटर आणि एक्स झेड आहे 5 सेंटीमीटर असे मेजरमेंट्स लिहायचे आहेत. आता ही आकृती प्रमाणबद्ध असायला हवी, म्हणजे 6 सेंटीमीटर हा मोठा असायला हवा 4 सेंटीमीटरपेक्षा. माझी इथे छोटी झालेली आहे, आपण दुरुस्त करून घेऊया. तर आपण ही आकृती दुरुस्त केली आहे, म्हणजेच आकृती प्रमाणबद्ध असावी. 6 सेंटीमीटर ही साईड मोठीच असायला हवी वाय झेडपेक्षा, ठीक आहे. तर आता आपण अशा प्रकारचा ॲक्युरेट आपल्या या मेजरप्रमाणे ट्रायंगल कसा काढायचा ते बघूया. तर त्यासाठी सुरुवात करायची आहे बेसपासून. बेसला जो साईड आहे, बेसला जी साईड आहे ती आहे वाय झेड. तर सुरुवातीला आपण बेस काढायचा आहे वाय झेड, त्याची लेंथ आहे 4 सेंटीमीटर. तर त्यासाठी तुम्हाला पट्टी लागेल फक्त. तर विथ द हेल्प ऑफ दिस रूलर वी आर ड्रॉइंग साइड वाय झेड ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. ओके, तर याला नाव द्यायचं वाय झेड आणि याचं मेजरमेंट लिहून टाकायचं 4 सेंटीमीटर. आता आपल्याला पॉईंट एक्स जो आहे तो डिसाईड करायचा आहे की तो कुठे येईल. तर वायपासून तो 6 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे आणि झेडपासून तो 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. तर हा जो एक्स पॉईंट आहे तो शोधण्यासाठी आपल्याला कंपास लागेल. तर इथे कंपास घेतला आहे मी आणि कंपासमध्ये
आपल्याला 6 सेंटीमीटर हे अंतर घ्यायचं आहे। तर कंपास मध्ये मी हे 6 सेंटीमीटरचं डिस्टन्स फिक्स केलेलं आहे आणि वाय पॉइंट वरती आपलं मेटल हेड ठेवून आपल्याला याच्यावरती एक आर्क काढायचा आहे अशा पद्धतीने। सिमिलरली आता आपल्याला 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे कंपासमध्ये अशा पद्धतीने, कारण आपल्याला पुन्हा झेडपासून एक्सा 5 सेंटीमीटरवर आहे, त्यामुळे पुन्हा एक असा आर्क काढायचा आहे। लक्षात घ्या, दोन्ही आर्क एकमेकांना इंटरसेक्ट होतील याची काळजी घेऊया। आता इथे इंटरसेक्ट झालेले आहेत दोन्ही आर्क, या पॉइंटला नाव देणार आहोत आपण एक्स। सो दिस इज अवर पॉइंट एक्स, नाव जॉईन पॉइंट एक्स अँड वाय अँड पॉइंट एक्स अँड झेड। आता इथे एक्स वाय जो आहे तो 6 सेंटीमीटर आहे आणि एक्स झेड जो आहे तो 5 सेंटीमीटर आहे। अशा पद्धतीने आपण काय केलं, दिलेल्या मापांवरून दिलेल्या 3 साईड्सवरून आपण तसाच ट्रायंगल काढलेला आहे, ट्रायंगल एक्स वाय झेड। तर हा झाला आपल्या कन्स्ट्रक्शनचा पहिला प्रकार, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साईड्स। यावर तुमचा पुढचा प्रॅक्टिस सेट आहे, तर तो तुम्हाला वहीमध्ये सोडवायचा आहे। आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागासहित। धन्यवाद।